बातमी अजित पवार यांच्या संदर्भात निधी वाटपावरील वक्तव्यावरून अजित पवारांना क्लीन चीट दिली गेली आहे. ईव्हीएम बाबतचं विधान सामान्य आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी हा अहवाल दिलाय, त्यामुळे अजित पवार यांना क्लीन चीट दिली गेली आहे. अजित पवार यांनी भाषणादरम्यान ईव्हीएम बाबतचं विधान केलं होतं, मात्र हे विधान सामान्य आहे असं निवडणूक आयोगानं म्हटलंय आणि अजित पवार यांना क्लीन चीट दिली गेली आहे. अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत. रोहन, जगदीश, खरं तर मागील आठवड्यामध्ये इंदापूरच्या एका प्रचार सभेमध्ये अजित पवारांनी हे वक्तव्य केलं होतं. निधीबाबत बोलताना त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जर निवडणुकीच्या वेळेस मतदान केंद्रावरती गेल्यानंतर आमची बटन जे आहे ते कसं काय दाबलं नाही तर निधी वाटप करताना आमचा हात जो आहे तो आखडता येईल अशा प्रकारचं ते वक्तव्य होतं. आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रप म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांची जी पार्टी आहे ते निवडणूक आयोगामध्ये जात आचारसंहितेचा भंग जो आहे तो अजित पवारांनी केलेला आहे अशा प्रकारची तक्रार जी आहे ती निवडणूक आयोगाकडे त्यांच्याकडून देण्यात आलेली होती. आणि त्या तक्रारीवरती जो आहे तो आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी असणाऱ्या कविता द्विवेदी यांनी जे आहे याबाबतचा तपास केला. आणि हे वक्तव्य जे आहे ते सामान्य आहे, यामध्ये कोणत्याही विशिष्ट उमेदवाराला समोरचं बटन जे आहे ते दाबा अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं नाहीये, त्यामुळे हे वक्तव्य सामान्य आहे अशा प्रकारचा अहवाल जो आहे तो द्विवेदी यांनी आज पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे दिलेला आहे. त्यामुळेच अजित पवारांना जो आहे तो या सगळ्या प्रकरणातून क्लीन चीट मिळालेली पाहायला मिळते. जो आरोप राष्ट्रपणे निवडणूक आयोगाकडे केलेला होता अजित पवारांवरचा तो आरोप जो आहे तो निवडणूक आयोगाने आता फेटाळलेला आहे. त्यामुळे या सगळ्याच्या माध्यमातून कुठेही आचारसंहितेचा भंग होत नाही असा निकष जो आहे तो निवडणूक आयोगाने काढलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे निवडणूक आयोगाने जी आहे ती सरळ सरळ क्लीन चीट जी आहे ती अजित पवारांना या संदर्भात दिलेली सध्या तरी पाहायला मिळते. त्यामुळे अजित पवार यांचं समोरचं मोठं आव्हान जे होतं या निवडणूक आयोगासमोरचं तक्रारीचं ते जे आहे ते आता दूर झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. जगदीश, मात्र रोहन, अजित पवार यांना क्लीन चीट दिल्यानंतर विरोधकांची नेमकी भूमिका काय? नक्की जगदीश, खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये रोष जो आहे तो या सगळ्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या वक्तव्यानंतर जो आहे तो राष्ट्रपतीच्या वतीने करण्यात आलेला होता. मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो विविध माध्यमातून जो आहे तो हा रोष संपूर्ण व्यक्त राष्ट्रपतीच्या वतीने केलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे आता अशा प्रकारे क्लीन चीट सरळ सरळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आताच हा अहवाल आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर हा अहवाल विरोधकांपर्यंत सुद्धा आता पोहोचला, त्यामुळे अद्याप तरी त्यांच्या काही प्रतिक्रिया आलेल्या नाहीत आपल्यापर्यंत. पण निश्चितपणाने असंतोष असणाऱ्या या प्रतिक्रिया असू शकतात. जी रोहन, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. तर ईव्हीएम बाबतचं विधान अजित पवार यांनी केलं होतं, मात्र हे विधान सामान्य आहे असं निवडणूक आयोगानं म्हटलंय आणि अजित पवार यांना क्लीन चीट दिली गेली आहे. अजित पवार यांनी प्रचारादरम्यान ईव्हीएम बाबतचं विधान केलं होतं, मात्र हे विधान सामान्य आहे असं निवडणूक आयोगाकडून म्हटलं गेलंय आणि त्यामुळं अजित पवार यांना क्लीन चीट दिली गेली आहे. अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे.